कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार, आशाएं तूफानों को चीर के, मंजिलों को छीन ले, मध्ये अबॅकसचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा एक माझ्यासमोर विद्यार्थी आहे इयत्ता पहिलीचा अभिजित. आपण सुरुवातीला त्याचा परिचय घेऊया. तुझं नाव सांग. अभिजित कुणवा थारणार. वर्ग पहिली. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे. सर काही प्रश्न विचारतील तो उत्तर आपल्याला देईल. रेडी स्टार्ट. 75 + 8 + 9 + 6 + 4 आंसर 102. मेट्रो ब्रेन अबॅकसचा विद्यार्थी रितेश मोरे आपल्याला आज समोर मेंटल मॅथ करून दाखवणार आहे. त्याचा डेमो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रेडी. 68. माय नेम इज अनुश्री अमरनाथ मेत्रे. माय नेम इज अक्षता अंबोजोशी. वेल +36 + 52 + 41 + 74 करेक्ट आंसर. नेक्स्ट क्वेश्चन. 35 + 62 + 42 + 51 + 85 275. करेक्ट आंसर. कॅल्क्युलेटरला कशी चॅलेंज देतात हे या ठिकाणी आपण थोडंसं पाहूया. रेडी विथ कर्ज. 4 + 5 + 6 + 3 + 2 + 1 + 4 + 7 + 8 आंसर 40. करेक्ट आंसर आहे 40. नेक्स्ट. रेडी. Hi, my name is Yash Santosh Lohare and I will solve the cube in maximum 2 minutes. या ठिकाणी क्यूब सॉल्व घेणार आहेत ते पण डोळ्यावर पट्टी बांधून पाहूया. याच्या डोळ्यात पट्टी बांधलेली आहे आणि हे क्यूब चारही बाजूनं आपण जर पाहिलं तर सर्व साईडनं एकच कलर आहे. मी आता हे क्यूब शफल करणार आहे आणि त्यानंतर ते सॉल्व करण्यासाठी याला देणार आहे. आपण पाहत आहोत याच्या डोळ्यात पट्टी आहे.
बरोबर 1.5 मिनिटामध्ये 1 मिनिट 36 सेकंदामध्ये हे रुबिक क्यूब सॉल्व केलेलं आहे. थँक्स. Standard. I have passed my 10th in 10th from Keshwaraj High School Latur, and now I'm studying in Shahu College Latur in 11th standard. The benefit of Abacus in my study was really very good. It was the nice experience in my whole study of Abacus for 3 years. I have started learning Abacus in 5th standard and ended in 8th, and I have completed 6 levels of Abacus. नमस्कार, माझे नाव निकिता अरुण भोरे. मी इयत्ता 7वी अ या वर्गात शिकते आणि माझ्या शाळेचे नाव श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर. मी जेव्हा अभ्यास लावले नव्हते त्या अगोदर मला गणितात माझी प्रगती एवढी नव्हती. जेव्हापासून मी मेट्रो ब्रेन अभ्यास लावले त्या तेव्हापासून मला गणितात आउट ऑफ मार्क पडू लागले. आमच्या वर्गात ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जमायचे फक्त म्हणजे थोड्या प्रमाणात जमायचे. मग जसं जसं मी ह्याच्या मेट्रो ब्रेन अभ्यासच्या लेवल्स कम्प्लीट करत गेलो तसं तसं माझे बिलकुल प्रॉब्लेमच सॉल्व झाले मॅथ्समधले. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन एव्हरीबडी. अबॅकससाठी माझा जो मुलगा आदित्य रेणापुरी आहे त्याने अनेक परीक्षा दिल्या, अनेक स्टेट लेवलपर्यंत त्याने मेडलही प्राप्त केले. परंतु जेव्हा त्यांना अभ्यास करायचा तेव्हा अभ्यास करत असताना सुरुवातीला अबॅकसच्या काही एक्झरसाईज सोडवायचा, त्याच्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे चांगलं असायचं आणि ते कॉन्सन्ट्रेशनमुळं त्याला अभ्यासामध्ये मदत झाली आणि म्हणूनच तो 10वीला 100% गुण प्राप्त करू शकला. आताही बघतो मी तो शाहू कॉलेजला 11वीला या ठिकाणी अभ्यास करतो आहे, तर तिथं सगळं केमिस्ट्रीमध्ये मॅथ्स आहे, फिजिक्समध्ये मॅथ्स आहे, मॅथ्स तर ओरिजिनल मॅथ्सच आहे. मग ह्या सगळ्या विषयाचे प्रॉब्लेम सोडवत असताना अबॅकसमध्ये जी त्याने पूर्वी मेहनत केलेली आहे, जे त्याने एक्झरसाईज सोडवलेले आहेत, त्या निश्चितपणे त्याला उपयोगाच्या होत आहेत. त्यामुळे तो अतिशय कॉन्फिडंटली सगळे प्रॉब्लेम्स अतिशय चांगल्या पद्धतीने तो या ठिकाणी सोडवत आहे. आणि निश्चितपणे मला माझं पालक म्हणून असं मत आहे की अबॅकस हे निश्चितपणे त्याच्या जीवनाला एक निर्णायक दिशा देणारं ठरणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. नमस्ते, मी आदित्यची आई आहे. त्याचं जे 10वीला मार्क्स मिळाले त्याच्यामध्ये अबॅकसचं खूप मोठं योगदान आहे आणि खरोखरच मला असं वाटतं की सगळ्या पालकांनी अबॅकस लावायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळं मुला. नमस्कार, माझे नाव उर्मिला बसवराज मठपती. हा माझा मुलगा शिवशंकर बसवराज मठपती हा 8वीमध्ये शिकतो आणि याला अबॅकस मेट्रो ब्रेन क्लासेस लावण्याच्या अगोदर ह्याचं गणित खूप म्हणजे कमकुवत वाटायचं मला. पण ह्या क्लासला लावल्यापासून त्याला प्रत्येक गणित इतकं इझिली होऊ लागलं की खूप म्हणजे सोप्या पद्धतीने तो गणित करतो आहे आणि त्याच्यामुळे त्याची बौद्धिक लावलं. मुळात आम्हाला अबॅकस हा कन्सेप्ट माहीत नव्हता, तर सहज चर्चेमध्ये अबॅकस हा कन्सेप्ट यायला लागला, गणिताबद्दल आहे असं समजलं. आम्ही मुलांना अबॅकसच्या क्लासेसला लावलो. त्यांना सुरुवातीला त्याचा तो अभ्यासामध्ये एक स्वयंसूच होता, असा फार काही पासपोर्ट किंवा असा हा नव्हता तो. पण अभ्यास लावल्यानंतर त्याच्यामध्ये काही दिवसानंतर त्याचा गणित हा विषय त्याची प्रगती वाढायला लागली, त्याच्यानंतर ती त्याचं कॉन्फिडन्स पण वाढायला लागला आणि अभ्यासमध्ये तो स्मरणशक्ती जो प्रकार आहे तो 100% तो त्याच्यामध्ये तो फरक.